आप बघा पॉपकॉर्न कसे उडायला लागले, दुसरं पॅकेट टाक लवकर. हेलो फ्रेंड्स, मी रोहन भगवान कासारे, कासारे किचन अँड ट्रॅव्हल्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आम्ही सगळे गार गोळून सगळे उठलेलो आहोत इकडे, आणि आता हलकं फुलकं एक नाश्ता बनवायचा होता म्हणून मी स्वतःने डिसिजन घेतलं आणि सुहानला खायचं होतं पॉपकॉर्न. तर आम्ही मुंबईवरून मुद्दामहून सुहानसाठी हे पॉपकॉर्न आणलेलं आहे, ॲक्टूचे पॉपकॉर्न्स. तर आज ते आपण आज बनवणार आहोत आणि हे गोल्डन सीझन आहे आणि हे दुसरं एक पॅकेट आहे आमच्याकडे गोल्डन सीझन, हां सेम ॲक्टू पॉपकॉर्न. तर आज आम्ही बनवणार आहोत आणि ते तुम्हाला दाखवणार की आम्ही ते कसे बनवणार आहोत आणि ते आम्ही गावाला बनवणार आहोत. आम्ही एका टोपमध्ये बनवणार, आम्ही याच्यासाठी कोणताही कुकर वगैरे किंवा मायक्रोवेव्ह वापरणार नाही आहे आणि खूप साधी पद्धत आहे ही, नॉर्मल पद्धत जी कोणीही घरच्या घरी बनवू शकतो. तर कुठेही जाऊ नका आणि आमचा छोटासा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर आता आपण पॉपकॉर्न बनवायला सुरुवात करूया आणि आपल्यासोबत आहे सुहान. सुहान पॉपकॉर्न खाणार तू? किती खाणार? वन पॉपकॉर्न खाणार आहे. दाखव पॉपकॉर्न, दाखव हे बघ, सुहान आता पॉपकॉर्न खाणार आहे. चला आता आपण पॉपकॉर्न बनवायला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण इकडे गॅस चालू केलेला आहे आणि गॅस लाईट मीडियमच आहे आणि जो आपला टोप आहे तो थोडासा आपल्याला गरम होऊन द्यायचा आहे. गरम झाल्याचं कारण ते जे आपण मके टाकणार आहे आतमध्ये दाणे, ते जरा फुलून उड्या मारा लागतील आतमध्ये चांगल्यापैकी. हा, आणि जे ॲक्टू पॉपकॉर्न याच्यामध्ये 4-5 फ्लेवर येतात चांगले चांगले. तर आपण हे गोल्डन सिझल घेतलेले आहेत, आता हे टोप गरम झालं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे मक्याचे दाणे आहेत ते आपल्याला टाकून द्यायचे आहेत आणि खूप छान प्रकारे फुलतात हे. ते तुम्हाला दाखवणार आम्ही कशा पद्धतीने, ते आपलं एक पॅकेट गेलेलं आहे आतमध्ये आणि आता आपण दुसरं पण पॅकेट टाकणार आहोत. हां, सुहानला पण दे, घे या बघा. सुहान पॉपकॉर्न टाकतोय आणि आपले बघा पॉपकॉर्न कसे उडायला लागले, दुसरं पॅकेट टाक लवकर. लवकर बस, आणि याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचे आहे आणि पॉपकॉर्नला जास्त टाइम लागत नाही, ॲक्टू पॉपकॉर्नमध्ये 2 मिनिटाच्या आतच बनत आहे. हे बघा आता टाकल्या लगेच हे पॉपकॉर्न आपले रेडी झालेले आहेत. आता आपले जास्त टाइम लागणार नाही आणि खूप कमी वेळामध्ये आपले पॉपकॉर्न रेडी होते. तुम्ही पाहू शकता बघा आतमध्ये अर्धे पॉपकॉर्न रेडी झालेले आहेत फुलून चांगल्यापैकी, आणि बाकीचे तर बाकी आहेत ते पण आता थोड्या टायमाने फुलतील चांगल्या प्रकारे. हे बघा झाले, अरे वा, आणि कसे एकदम पटापटापटा उड्या मारतात आतमध्ये. ओनमध्ये कसं उड्या मारतात तसं या टोपामध्ये उड्या मारतात. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला दुसरं ॲडेड काही टाकायची गरज नाही, नाही मीठ टाकायची गरज नाही, मसाला टाकायची गरज नाही, ह्याच्यामध्ये सगळं रेडीमेड भेटतं आपल्याला. हे बघा एक टोपमध्ये आपल्याला किंवा गॅस कुकरमध्ये आपल्याला पॉपकॉर्न टाकायचं आहे, पॅन चांगल्या प्रकारे बंद करायचं आहे ढाकण लावून, आणि थोड्या टाईममध्ये आपल्या पॉपकॉर्न्स रेडी. त्याच्यामध्ये बघा एनर्जी किती आहे, पर 100 ग्रॅम 493 कॅलरीज, प्रोटीन्स, फॅट पण आहे याच्यामध्ये, पण हे तेवढंच लाईटसुद्धा आहे खायला आणि जास्त हेवी पण नाही, आपल्याला लगेच पचून जाईल असं आहे पॉपकॉर्न. हे बघा ऑलमोस्ट रेडी झाले, अरे उड्या मारा लागले. अरे कहना क्या चाहते हो? पॉपकॉर्न कुठे आहे? उडी मारते पॉपकॉर्न चा आवाज येतोय, कसं येतोय? असा असा ढम ढम चम मारते ना पॉपकॉर्न आतमध्ये. आणि पॉपकॉर्न बघा असं आतमध्ये तुडतुड तुडतुड होत आहे. अरे वा बघा, अरे वा, गरम गरम पॉपकॉर्न. हे बघा एक पॉपकॉर्न बाहेर पडला इकडे. हे घे सोन पॉपकॉर्न खा बघ, खाऊन टेस्ट दाखव मला कशी आहे. लाव तोंडाला. हा गरम आहे, हा नंतर का थंड झाल्यावरती. दोन ते तीन मिनिटांमध्ये आपले पॉपकॉर्न गरमागरम पॉपकॉर्न फुलून असे तयार होतात. हे पहा जास्त टाइम लागत नाही, फक्त आपला जो टोप असेल किंवा कुकर असेल तो जरा चांगल्या प्रकारे गरम झाला पाहिजे बस. तर आपले ॲक्टू पॉपकॉर्न्स खाण्यासाठी रेडी आहेत. हे पहा किती मस्त गोल गोल फुललेले आहेत. आता आपण हे काढूया एका साईडला आणि तुम्हाला दाखवतो मी ते. तर हे पहा तुम्ही पाहू शकता आपले पॉपकॉर्न खाण्यासाठी आता रेडी झालेले आहेत. तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा ॲडेड काय पाहिजे असेल जसं की
चॅट मसाला आहे, मीठ आहे किंवा काही वरून टाकायचं असेल तर तुम्ही ते टाकू शकतो, म्हणजे चीज वगैरे बटर मेल्टेड होण्यासाठी, तर ते अजून छान लागतं तुम्हाला. पनीर रॉल आणि तुम्ही असे खाल्ले तरी तुम्हाला हलके फुलका नाश्ता म्हणून तुमचं पोट भरून जाईल. तर सुवान तू खाणार ना आता हे पॉपकॉर्न नक्की? बाई बस खाली सुवान पॉपकॉर्न यम्मी खा. कसे चांगले आहे यम्मी यम्मी. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, लाईक करा, सबस्क्राइब करा. बाय बाय. शाबास बेटा.